गोकुळाष्टमी निमित्त विजापूर रोडवरील अंजनी मल्टीपर्पज हॉल येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कृष्ण जन्म व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राधाकृष्णाच्या वेशात आलेल्या चिमुकल्यांनी व उपस्थित महिलांनी भगवद्गीतेचे पठण केले. दहीहंडी फोडल्यानंतर लोणी व दही भाताचा प्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाबद्दल अंजू क्षीरसागर यांनी अधिक माहिती दिली. आज आम्ही अंजनी मल्टीपर्पज हॉल इथे कृष्णाष्टमी निमित्त सगळे बाळगोपाळ आम्ही जमलेले आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमामुळे. इथे आपण आमचं इंटेन्शन, आमचं एम आहे की हे आपलं जे कल्चर आहे, आपली जी संस्कृती आहे, हे जपण्यासाठी आपण हे शिबिर राबवतो, गीता ज्ञान शिबिर असं. इथे मुलं गीता पठण करता येतात आणि आज आत्ता मगाशीच आम्ही कृष्णाचा पाळणा आम्ही साजरा केलं, ॲज वेल ॲज सगळे मुलं मिळून दहीहंडीचं कार्यक्रम केलं. तर हे नॉट ओनली फन, द एम इज टू गिव द नॉलेज टू अवर चिल्ड्रन. आमची संस्कृती खूप मोठी आहे, म्हणजे खूप युगाद असा आहे. तर हे जपण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग खूप काही धडपडतं अँड दिस इज वन स्मॉल प्रोग्रॅम वी हॅव अरेंज अँड एव्हरी इयर सिन्स 15 इयर्स आम्ही हे प्रोग्रॅम करतो आहे आपले कल्चर मेंटेन करण्यासाठी.